डिसेंबर महिन्याच्या सभेसमोरील प्रश्न बहादूर त्रिलोक्षण बिष्ट साहेब, आपलं समाधान झालेलं आहे का? नाही का? बरं, ठीक आहे. सामान्य महापौर मध्ये सामान्य सभागृह प्रश्न क्रमांक 102 प्रभाक्रम 5 दिघा विभागातील येथील महाराविवी कंपनीच्या लघु दाब उपरी वीज वाहना भूमिगत करण्याबाबतचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडून सचिव कार्यालयात दाखल करण्यात आला होता का? असल्यास ते केव्हा दाखल करण्यात आले होते? दाखल करण्यात आलेल्या पुढील कार्याबाबत काय करण्यात आली? सर, त्यांनी उत्तर दिलेलं आहे की 2/9/2000 रोजी दाखल करण्यात आलेली आहे आणि पुढे काय कारवाई करण्यात आलेली आहे? तर साहेब, या अनुषंगाने मी फक्त माननीय आयुक्त महोदय यांच्याकडून कामकाज जे पुस्तक आहे त्याच्यामधला अनुसूची ड प्रकरण 2 मधील नियम 3(1)(1) ची माहिती जरा मला मिळावी, कारण या प्रश्नाशी निगडीत आहे. महापौर महोदय बोला ना. मला ते कलम नंबर 3(1) पुढील प्रमाणे जे कामकाजचं आहे पिवल्या पुस्तक मध्ये त्याची माहिती मिळावी आणि थोडं स्पष्टीकरण मिळावं. किती नंबर प्रश्न आहे तुमचा? प्रश्न क्रमांक 2(1) याच्यामध्ये मी विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये स्थायी समिती कामकाज बाबतचा जो नियम आहे अनुसूचित प्रकरण 2 मधील नियम 3(1) याबाबत थोडीशी माहिती स्पष्टीकरण, कारण काय मला जास्त मराठी येत नाही, तर थोडीशी माहिती सचिव महोदयाने आयुक्त महोदयाने द्यावी. काय सचिव मॅडम द्या त्यांना काय द्या. पेज नंबर 57. तुम्ही प्रश्न कुठला वाचा? मी तुम्हाला तेच विचारतो, प्रश्न कुठला आहे? 2(1) त्याच्या अनुषंगाने जे विचारतोय. 2(1) कुठे आहे? 1(2) 1(2) काय आहे? प्रभाग क्रमांक 5 दिघा विभागातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे तोच प्रश्न ना? प्रश्न तोच आहे. हा मग काय तुम्हाला त्याच्यात पाहिजे? आम्हाला स्थायी समिती कामकाज विषयी माहिती पाहिजे थोडीशी. कुठे लिहिले याच्यात तुम्ही प्रश्न? त्याच्यात लिहिलेलं नाही, पण मी विचारतो ना सर, उप प्रश्न आहे माझा. नाही नाही, असा कसा काय उपप्रश्न? तुम्ही प्रश्न तुम्हाला ह्या प्रश्नाच्या संदर्भात चर्चा करत नाही. मी प्रश्नाचा उपप्रश्न मांडतो. नाही नाही नाही, आपल्याला आपल्याला जे उत्तर दिलेलं आहे देतो ना साहेब. हा मी सांगतो. हा सांग, तुझी माहिती असेल ती सांग ना तू. नाही नाही, तुम्हाला देता येत नाही, ठीक आहे साहेब. पुढच्या टायमाला कोणाला देता आलं तर मी विरोध करणार त्याचा. तुम्ही हे पण विचार, हे पण ऐकून घ्या. जर कोणाला आता जर चर्चा करायला दिली तर मी विरोध करणार. मग मला फक्त एक प्रश्न, माझा प्रश्न आहे की मला त्याची माहिती द्यावी. नियम नियम नियमची माहिती मागतोय. नवीन सदस्य आहेत त्यांना सुद्धा माहिती व्हायला पाहिजे. पेज नंबर 57 मॅडम, 57 वरती बघा. दड तुम्हाला नवीन लोकांना माहिती द्यायची नसेल तर ठीक आहे. माझी मराठी कच्ची आहे, कदाचित मला समजण्यामध्ये थोडासा त्रास होतोय. त्याचे स्पष्टीकरण द्यावे, थोडासा माहिती द्यावी आम्हाला. बोला बोला. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सदस्य, सन्माननीय पत्रकार, सन्माननीय अधिकारी, अनुसूचित प्रकरण 2 मधील नियम 3(1) पुढील प्रमाणे (1) जेथे आयुक्तांच्या कोणत्याही प्रस्तावास या अधिनियमाच्या तरतुदींमुळे गठीत करण्यात आलेल्या कोणत्याही समितीच्या मंजुरीच्या किंवा मान्यतेची आवश्यकता असेल त्या बाबतीत समिती नगरपालिका सचिवांकडे तो प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर समितीच्या लगत घेण्यात आलेल्या सभेच्या दिनांकापासून 45 दिवसांच्या आत असा कोणताही प्रस्ताव विचारात घेईल आणि तो प्रस्ताव निकालात काढेल. मग अशा प्रस्तावाशी निगडीत बाब अशा सभेच्या कार्यसूचीवर घेतलेली असो किंवा नसो, तसे न केल्यास अशा प्रस्तावाला समितीने मंजुरी किंवा मान्यता दिलेली असल्याचे मानण्यात येईल आणि तशा आशयाचा अहवाल आयुक्ताकडून महापालिकेला पाठवण्यात येईल. बरोबर आहे सचिव महोदय, हे जे प्रस्ताव तुमच्याकडे पाठवले त्याला किती दिवस झाले? तुमचं उत्तर आहे दिनांक 2/9/2000 रोजी आपल्याकडे दाखल झालेला आहे आणि आपण महासभेत पाठवलेलं आहे, परंतु ते त्यावेळेचे तत्कालीन सभापती यांनी घेतलेला नाही. विषय क्रमांक 17 दिनांक 5/3/2015 स्थायी समितीमध्ये आपण पाठवलं होतं, तसं आपण दिलेलं आहे मला प्रत, ते घेण्यात आलं नाही. म्हणजे आता किती दिवस झाले त्याला घेऊन?
सांगा ना मॅडम, उत्तर द्या मॅडम. बोला सचिव मॅडम. मला उत्तर पाहिजे. मी उत्तर प्रश्न विचारतो, चर्चा करत नाही. प्रश्नाला प्रश्न विचारतो. किती दिवस झाले तुमच्या म्हणजे प्रस्ताव पाठवून? सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सदस्य, सन्माननीय पत्रकार, सन्माननीय सदस्यांचा प्रश्न क्रमांक 1-2 या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे. प्रभाग क्रमांक 5 दिघा विभागातील मरा विबी कंपनीच्या लघुदाब उपरी वीज वाहिन्या भूमिगत करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका सचिव कार्यालयात दिनांक 2-9-2014 रोजी दाखल झालेला आहे आणि या संदर्भात सभागृहाच्या कामकाजविषयक नियमावलीतील नियम K1(3)(1) यापूर्वीच मी वाचून दाखवलेला आहे. म्हणजे 45 दिवस झालेले आहे मॅडम. तर 45 दिवस झाले तर संबंध मान्य ऐकतो साहेब, आपल्याकडे आहे चेंडू. तर मी मान्य ऐकतो साहेबांना विचारू इच्छितो की आपण 45 दिवस झाल्यानंतर आपल्याकडे कारवाईसाठी हे सादर आहे, तर आपण याच्यावर काय करणार, कारवाई करणार आहे? सन्मान्य आयुक्त महोदय, आपण 45 दिवस झाल्यानंतर सुद्धा असा आशयाचा अहवाल आयुक्ताकडून महापालिकेकडे पाठवण्यात येईल, मग आपण अहवाल का पाठवला नाही? सिम्पलच आहे सचिव महोदयांनी वाचून दाखवलेला आहे नियम. फक्त आयुक्त महोदयांनी त्याच्यावर कारवाई करून ते काम चालू करण्यासाठी वर्क ऑर्डर द्यावी नियमातून. एवढं विचार विमर्श मला वाटतं काम करायचं नसेल तर असं सांगा आम्हाला की बाबा शिवसेनेच्या प्रभागात नगरसेवकाच्या प्रभागात काम होऊ शकत नाही. सन्माननीय महापौर, सन्माननीय सभागृह, प्रभाग क्रमांक 5 दिघा विभागातील महाराष्ट्र राज्य वीज कंपनीचा लघुदाब उपरी वीज वाहिन्या भूमिगत करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका सचिव कार्यालयात 2 सप्टेंबर 2014 रोजी दाखल झालाय आणि 45 दिवसांमध्ये यावर कुठलाही निर्णय किंवा पटलावर घेण्यात आला नसल्यामुळे यामध्ये स्थायी समितीचे कामकाज कलम नियम क्रमांक 3 अनुसूची ड प्रकरण 2 मधील नियम 3(1) प्रमाणे हा प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव मान्यता दिलेली असल्याचे मान्यात येईल आणि त्याप्रमाणे अहवाल सादर करण्यात येईल. साहेब धन्यवाद.